ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सिद्धेश्वर तलाव येथील विष्णुघाट जवळील ओपन जिममध्ये व सिद्धेश्वर तलावामध्ये गटारीचे पाणी मिसळत असल्याची तक्रार शिवसेनेचे महेश भैया धाराशिवकर आणि उपशहर प्रमुख प्रताप चव्हाण यांनी सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्याकडे केली होती. आज त्याची तात्काळ दखल घेत सभागृह नेत्यांनी स्पॉटवर जाऊन त्याची पाहणी केली. स्मार्ट सिटीचा बोंगळ आणि गलथान कारभार सुरू आहे. सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. जिथं काम झालेलं आहे पुन्हा पुन्हा खोदले जातात. स्मार्ट सिटीच्या पैशाचा अपव्यय होत आहे आणि सिद्धेश्वर तलावामध्ये महिला मिश्रित पाणी भुयारी गटार योजनेमधून जायला पाहिजे ते मंदिराच्या तलावात मिक्स होत आहे. हे पाणी न थांबल्यास ढेंगळे पाटलांपासून धनशेट्टींपर्यंत कोणताही अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर व आदी शिवसैनिकांनी केली. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, उपशहर प्रमुख प्रताप चव्हाण, महेश भैया धाराशिवकर, विजय पुकाळे, राकेश गायकवाड, अधिकारी संजय देनशेट्टी सह आदी अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीचा अतिशय भोंगळ आणि गलथान कारभार चाललेला आहे हे सगळ्या सोलापूरकरांना माहिती आहे. सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि जिथं काम झालंय ते रस्ते पुन्हा पुन्हा खोदले जात आहेत. आणि ज्या पद्धतीनं सुरक्षा कठडे वगैरे थांबव केले पाहिजेत, रस्ता बंद आहे त्याचा फलक लावला पाहिजे, तसं कुठेही आपल्याला आढळत नाही. त्यामुळं नागरिकांना जोपर्यंत त्या रस्त्यावर किंवा एखाद्या बोळामध्ये आत जात नाही तोपर्यंत रस्ता खराब आहे बंद आहे ह्याची कल्पना नसते. हा सगळा विषय एकीकडं आणि दुसरीकडं आज सकाळी सकाळी हा दुसरा अतिशय सोलापूरकरांच्या दृष्टीनं संवेदनशील असलेला विषय समोर आला, तो म्हणजे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिर परिसरातला जो तलाव आहे त्या तलावामध्ये सगळं महिला मिश्रित जे भुयारी गटार योजनेतून जायला पाहिजे पाणी ते पाणी इथं मंदिराच्या तलाव परिसरात मिक्स होताना दिसतंय. आता आम्ही धनशेट्टी आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मक्तेदाराला सोबत घेऊन ते सगळं दाखवलेलं आहे. प्रतापभाऊ चव्हाण आणि भैया धाराशिवकर या कारणाबद्दल वारंवार आवाज उठवतात आणि विशेष म्हणजे आत्ता जे त्यांनी अल्टिमेट दिलं गुन्हा दाखल करू वगैरे धनशेट्टी साहेब म्हणत आहेत, आमचं त्यांना हे विचार नाही. हे काम पहिल्यांदा झालं का असं? तुम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत, केलेलं काम पुन्हा पुन्हा खोदायची गरज का पडते? स्मार्ट सिटीच्या पैशाचा अपव्यय इथं होतोय. एकच काम तीन तीनदा करणं म्हणजे तीन तीनदा पैसे वाया घालणं आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कंट्रोलिंग नसलेलं इथं पाहायला मिळतं. जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील, केवळ मक्तेदार नाही, मक्तेदारावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजेच, पण त्याच्यावर ज्या पद्धतीनं कंट्रोलिंग पाहिजे त्या अधिकाऱ्यांचं कंट्रोलिंग नाही आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सर्वसामान्य सोलापूरकरांच्या पैशाचा अपव्यय तुम्ही करताय. केलेलं काम एकदा रस्ता करायचा, परत फोडायचा, परत करायचा, ते काय आहे तेवढ्या पैशात करणार आहात तुम्ही? त्यासाठी पुन्हा पुन्हा पैसा घालत नाही का? तर याच्यासाठी जबाबदार कोण? आज आम्ही त्यांना जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे आणि फक्त आम्ही आंदोलनाला आल्यावर तुम्ही गुन्हा दाखल करतो वगैरे असे इशारे देऊन चालणार नाही. तुम्ही जर काम चुकारपणा केला असेल, हलगर्जीपणा केला असेल, तर सगळे जे अधिकारी आहेत म्हणजे ढेंगळे पाटलांपासून आमच्या धनशेट्टींपर्यंत जे कोणी अधिकारी याच्यात काम चुकारपणा करतात त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी. आज सिद्धेश्वर तलावामध्ये त्या परिसराची पाहणी करण्यात आली. सर्वसामान्य अधिकारी पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत. तर त्या तलावामध्ये जे काही थोडंसं ड्रेनेजचं पाणी आपल्याकडे जे वाहत येतं ते पाणी वाहत तलावात जात आहे ते समक्ष पाहणी केली जाते. संबंधित ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत, त्यांनी जर हे काम येत्या चार दिवसात पूर्ण नाही केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. परवा मी या ठिकाणी व्यायाम करायला आलेलो असताना पाहिलं की गटारीचं पाणी बिंदास्तपणे सिद्धेश्वर तळ्यात सोडलं गेलेलं आहे. यानंतर आमचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवभक्त, आमचे बंधू शिवानंदांना या सर्वांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज अधिकाऱ्यांना घेऊन इथं पाहणी केलेली आहे. परंतु अधिकाऱ्यांनी आता सांगितलं आहे, आमच्या गुरुदादांनी पण सांगितलं आहे, प्रतापभाऊंनी सांगितलं आहे, परंतु जर दिलेल्या मुक्तीत केलं नाही काम आणि जर सिद्धेश्वर तळ्याची जी काय त्याने दुरावस्था करायला लागलेत ती जर थांबली नाही तर तमाम सोलापुरातले सिद्धेश्वर भक्त एकत्र येऊन यांना असा धडा शिकवतील की त्यांनी परत आयुष्यात विसरणार नाहीत. एवढाच मी शिवभक्त म्हणून इशारा देतो. जय महाराष्ट्र. शिवयोग सिद्धारामेच्या परिसरात जो स्मार्ट सिटीचं काम चालू आहे त्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये पठाणबागेमध्ये जो खाणपाणी होऊ लागला आहे तो एक निंदनीय आहे. आज सिद्धेश्वर तलाव म्हणजे एक पावित्र आहे. सिद्धरामेश्वरांनी स्वतःच्या हातून खोदलेले एक तलाव आहे. ह्या तलावात जर घाणपाणी जर मिसळण होत असेल तर ह्या जो तो सिद्धरामेश्वर जो
तलाव खोदून गेलं आहे त्याला कुठंतर आपण एक पाप करत असं असं मला वाटलं आहे. आणि हा जो घाण पाणी आहे हा ताबडतोब बंद व्हायला नाही केला तर मी आंदोलन करतो. बोला भाऊ. गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्ती माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही महापालिकेला कायम तक्रार करत असतो. हे आमचे शहरप्रमुख गुरुचंद दुसरगाव, पक्षनेते शिवानंद पाटील, माजी सहकारी संघटक महेशभाई धाराशिवकर, विजय पुकारे, राकेश गायकवाड असे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही इकडे व्यायामाला येत असताना धाराशिवकर यांच्या लक्षात आलं की स्मार्ट सिटीचं काम झालेलं असताना दोन तीन वेळा उकरले तिथं काम होऊनसुद्धा आणि बिलं तर परत परत उकरायचं बिलं काढायचं आणि या कत्तलखान्यातून वरून ड्रेनेजचं पाणी सिद्धेश्वर आमचं ग्रामदैवत संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक नागरिकांचं ग्रामदैवत आहे त्या आस्थेला ठेच पोहोचण्याचं काम स्मार्ट सिटीचे CEO डेंगळे पाटील आणि त्यांचे सर्व अधिकारी कॉन्ट्रॅक्टर करत आहेत. गेल्या 5-7 दिवसाकडे दत्त चौकामध्ये स्मार्ट सिटीच्या ट्रॅक्टरखाली एक 15 वर्षाचा मुलाचा बळी गेला तेव्हासुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं फौजदार चौकीला कंप्लेंट केली आहे. परंतु ते डेंगळे पाटील एवढं मस्तवाला आहेत त्यांचं म्हणणं काय की शासनातल्या एका मोबाड्या मंत्र्याला मी पैसे देऊन आलो आम्हाला बघायचं कोणता मंत्री आहे काय की भ्रष्टाचार करण्यासाठी सोलापूरचा सत्यानाश करण्यासाठी असे अधिकारी पाठवत असाल तर भविष्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं डेंगळे पाटलाच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत त्याची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. सोलापूर शहराची ग्रामदेवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये जे सुशोभित काम चालू असताना या ठिकाणी आढळून आलेलं आहे की या सिद्धेश्वर तलावामध्ये अत्यंत घाण पाणी सोडण्याचं गेल्या अनेक वर्षापासून हे उघडकीला आम्ही आणत असताना सुद्धा महानगरपालिकेचं प्रशासन असेल, जिल्हा परिषदचं जिल्हा प्रशासन असेल, हे सुधारणा समितीचे अध्यक्ष मान्य कलेक्टर जिल्हाधिकारी यांना वारंवार सुद्धा या बाबतीत आम्ही निवेदनसुद्धा दिलं आहे परंतु याचं गांभीर्य नाही. तर सोलापूर शहराच्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी आणि शिवसेना पक्षाच्या विरोधी सदस्यांना अत्यंत मी अधिकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो या ठिकाणी सार्वजनिक आजोबा गणपती म्हणजे जो मानाचा आहे शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या आजोबा गणपतीचं या विष्णूघाट या ठिकाणी विसर्जन केलं जातं परंतु त्याच ठिकाणी अशा पद्धतीचं दुर्गंधयुक्त पाणी जर येत असेल हे हिंदू धर्माचं श्रद्धेचं आमचं भावनेचा प्रश्न आहे. जर याच्यावर जर तात्काळ कारवाई त्या अधिकाऱ्यावर जर नाही झाली तर मध्यवर्ती असेल, शिवसेना असेल किंवा सोलापूर शहराच्या वतीनं त्यांचा आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन करू आणि त्यांच्यावर जे कुठली नुकसान काय झालं असेल ती जबाबदारी प्रशासनाचं असेल असे मी या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो.